नमस्कार मित्रांनो, शिक्षक भरती अपडेट या यूट्यूब चॅनलवर आपले हार्दिक स्वागत आहे। बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिक्षक भरती संदर्भात एक अत्यंत महत्त्वाची बातमी आली आहे। 3473 शिक्षकांची भरती होणार आहे। सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत, त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघा। आणि व्हिडिओ जर शेवटी आवडला तर लाईक करायला काही कसर करू नका। चला तर व्हिडिओ सुरू करूया। तर बघा काय बातमी। बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यातील सरकारी माध्यमिक शाळांमध्ये लवकरच 133 अतिथी शिक्षकांची भरती केली जाणार आहे। तर राज्यातील सरकारी माध्यमिक शाळांमध्ये 3473 अतिथी शिक्षकांची नेमणूक करण्याचा निर्णय शिक्षण खात्याने घेतला आहे। त्यानुसार बीएडधारकांकडून अर्ज मागवले जाणार आहेत। राज्यातील शाळांमध्ये मोठ्या प्रमाणात शिक्षकांच्या जागा रिक्त आहेत, मात्र शिक्षण खाते रिक्त जागा भरण्याऐवजी दरवेळी अतिथी शिक्षकांची नेमणूक करून वेळ मारून नेत आहे। 2020 कोरोनाचे संकट असल्याचे सांगत सरकारी कर्मचाऱ्यांची भरती न करण्याचा निर्णय घेण्यात आला होता, त्यामुळे लवकर शिक्षक भरती होणार नसल्याचे स्पष्ट झाले असून यावेळीही विद्यार्थ्यांना शिकवण्याची जबाबदारी अतिथी शिक्षकावरच असणार आहे। 2020-21 शैक्षणिक वर्षाकरता अतिथी शिक्षक भरती होणार असल्याने 3 ते 4 महिने नोकरी करण्यासाठी बीएडधारक पुढे येणार का, असा प्रश्न निर्माण होणार आहे। माध्यमिकप्रमाणे सरकारी शाळांमध्ये शिक्षकांच्या जागा रिक्त आहेत, मात्र सध्या फक्त सरकारी माध्यमिक शाळांमध्येच शिक्षकांच्या जागा भरती केल्या जाणार असून 1 ते 5 शाळा सुरू झाल्यानंतर प्राथमिक शाळांमध्ये अतिथी शिक्षक भरतीचा निर्णय घेतला जाणार आहे, अशी माहिती शिक्षण खात्यामार्फत देण्यात आली आहे। दरवेळी अतिथी शिक्षकांची नेमणूक केली जाते, परंतु त्यांना वेळेत वेतन देण्याकडे दुर्लक्ष केले जाते, त्यामुळे नोकरी करूनही वेतनासाठी शिक्षकांना वाट पाहावी लागते। सरकारी माध्यमिक शाळांमध्ये अतिथी शिक्षक भरतीसाठी अर्ज मागण्यात येणार असून 133 जागा शैक्षणिक जिल्ह्यात भरती केल्या जातील। सध्या फक्त माध्यमिक शाळांमध्ये अतिथी शिक्षक भरतीचा निर्णय घेण्यात आला असून प्राथमिक शाळाबाबत निर्णय झालेला नाही। तर बघा, अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे। आपल्याला व्हिडिओ समजला असेल, आवडेल लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।